आहे आणि जे पेट्रोल पंप ने उभारणी करण्याची परवानगी दिली त्याच्यावर पण कारवाई होणार आहे का? नक्की कारवाई होणार. ते हत्या आहे, ते फक्त ॲक्सिडेंट नाही आहे, ते हत्या आहे. ते गैरकानूनी होता, त्याने नोटीस पण बजावला होता. कसा परमिशन दिली, त्या परमिशन पूर्वी ते स्ट्रक्चरल ऑडिट सिस्टम काही घेतला होता का? इथं मोठा होर्डिंग उभा केला आणि त्या एक तासचे पत्ता म्हणून ते कॉलेप्स झाला आणि मृत्युमुखी पडले लोक घायले. अतिशय भयावह घटना आहे आणि महानगरपालिकेने आपली नोटीस पण दिला होता, तरी पण त्याने ते काढला नाही. आता ते योग्य कार्यवाही त्यांच्याबरोबर केली जाईल. सर, जो प्रमुख आरोपी आहे तो फरार आहे या प्रकरणामधील, आणि आता जो आरोप केला जातो की त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो एकत्रित समोर येत आहेत, त्यांचे संबंध जोडले जात आहेत. नाही, ज्यांचे संबंध असेल कोणी त्याने वाचू शकत नाही, त्याने सरेंडर करावा लागेल, नाही तर पोलीस त्याने पकडून आणतील. दुसरीकडे किरीट सोमय्या जाऊन त्याच ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करत होते, त्यामुळे एक वेगळा आरोप आहे तो विरोधकांकडून केला जातो. नाही, ते विरोधकाचा आरोप.